ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इथेनॉल बंदी आदेशाची नांदणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी। केंद्र सरकारने काल उसापासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा आदेश काढला आहे। यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला इथेनॉल प्रकल्प अडचणीत तर येणारच आहे। शिवाय या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीतून मिळणारे अधिकचे उत्पन्न मिळणार नाही, त्याचा परिणाम अंतिम ऊस दरावर होणार आहे। या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून या आदेशाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सागर शंभू शेट्टे यांच्या नेतृत्वाखाली नांदणी येथील मुख्य गांधी चौकामध्ये करण्यात आला। यावेळी सागर शंभू शेट्टे म्हणाले, एका बाजूला रासायनिक खतांच्या किमती कमी करण्यासाठी शेतकरी केंद्र सरकारकडे मागणी करत असताना ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किमती वाढल्याचे कारण सांगत त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला साखरेची निर्यात बंदी करणे, उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा काय अधिकार आहे। गेल्या दोन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम मिळवून देण्यासाठी आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी जे आंदोलन छेडलं होतं त्यापासून शेतकऱ्यांना थोडं फायदा होते असं दिसत असताना शेतकऱ्यांच्या ताटामध्ये अन्नामध्ये विष कालवण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे। उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर केंद्र सरकारनं कालच बंदी घातलेली आहे। आई जीव देणं आणि बाप भीक मागू देणं अशी अवस्था शेतकऱ्यांची केलेली आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। एका बाजूला शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रासायनिक खतांची किमती वाढलेल्या आहेत असं कारण सांगून रासायनिक खताच्या किमती कमी करण्यासाठी शेतकरी केंद्र सरकारकडे मागणी करत असताना केंद्र सरकार तिकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि दुसऱ्या बाजूला उसाचं कमी उत्पादनामुळं साखरेला तसंच उपपदार्थांना बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आलेली असताना त्याचे भाव नियंत्रित करण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर बंदी घालणं याआधीच घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय, त्याच्यापासूनही शेतकऱ्याचं नुकसान होत असताना कालच केंद्र सरकारनं उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातलेली आहे। कारण केंद्र सरकारला साखर कमी दरामध्ये लोकांना देता यावं यासाठी शेतकऱ्यांना बाजारातील तेजी मिळू नये असा निर्णय केंद्र सरकार घेत आहे, याचा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र शब्दात निषेध करते आणि केंद्र सरकारनं तातडीनं हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा याच्यापेक्षा तीव्र लढाई सामोरं जावं लागेल। यावेळी पापालाल शेख, कलगुंडा पाटील, नितीन टारे, शीतल लठ्ठे, भरत डंके, इकबाल मुरसल, सर्जराव घोरपडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगर न्यूज साठी ऋषिकेश बावचे, नांदणी।